आज मी एका सीक्रेट मिशनवर आलेली आहे. माझ्या भाचे कंपनीने फादर्स डेसाठी काहीतरी प्लॅन केलेलं आहे. त्यासाठी मला त्यांना असिस्ट करायला बोलवलेलं आहे. त्यांनासुद्धा माहिती आहे की त्यांचे सगळे लाड आत्ते पुरवणार आहे ते. घरातल्या सगळ्यांना माझ्या दुसऱ्या भावाकडे पाठवून आम्ही नुसता कल्ला करणार आहोत. तर बघूया ही मुलं काय करणार आहेत. आता आपण इन्ग्रेडियंट सांगूया. ओके, 2 कप्स बिस्किट पावडर, 1 कप मिल्क, 1/2 कप साखर, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1/2 टीस्पून वनिला एसेंस आणि चॉकलेट सिरप. वाव, सान्वीने तर आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स सांगितले. आता पुढे काय करायचं ते सांगा. आधी आपण घालणार बिस्किट पावडर. ओके, ग्रेट. त्याच्यानंतर आम्ही घालणार आहोत साखर. व्हेरी गुड. आणि सान्वी तू काय घालणार आहेस आता? कोको पावडर. व्हेरी नाईस. आणि वरून हे 1 कप दूध घेतलेलं ते घालूया. आणि ह्याला आपण एकदा मिक्सर मध्ये ब्लेंड करून घेतोय, बरोबर? आता आपण घालूया थोडस बेकिंग पावडर आणि नंतर थोडस दूध टाकूया. आता थोडस वेनिला एसेन्स टाकूया आणि ह्याला छान पैकी मिक्स करून घेऊया. आता या ग्रीस केलेल्या केक मोल्डमध्ये आम्ही हे केक बॅटर टाकणार आहोत आणि मग 40 मिनिट्स बेक करणार आहोत. कुकरचं झाकण लावताना मी आतलं गॅस्केट काढलेलं आहे आणि वरची शिट्टी काढलेली आहे. आता मी हे झाकण नीट लावून घेतेय. आपला सरप्राईज केक नटून सजून तयार आहे. चला रेसिपीची एक क्विक रिकॅप बघूया. लेकीचं आणि बाबांचं एक वेगळंच नातं असतं. कुठल्याच दुसऱ्या नात्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. जन्म जरी आई देते तरी सुद्धा एक एक्स्ट्रा हळवा कोपरा प्रत्येक मुलीच्या मनामध्ये बाबांसाठी असतोच. आज आमच्या ह्या बच्चे कंपनीने त्यांचा खाऊ वापरून हा केक बनवला आहे. तुम्ही सुद्धा मला कळवा की तुम्ही फादर्स डे कसा साजरा केला ते. आणि हे सुद्धा कळवायला विसरू नका की आमच्या मुलींनी बनवलेला हा केक तुम्हाला आवडला की नाही ते. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते आहे. गायत्री फूड स्टुडिओतर्फे सर्व बाबांना हॅपी फादर्स डे.